गुड मॉर्निंग लर्नर्स वेलकम टू लर्न ऑन लव्हिथिंग ऑनलाईन चला आजच्या आपल्या टेन एम एम डोस म्हणजे सगळ्यांचं स्वागत आज आपण इंटरेस्टिंग गोष्ट शिकणार आहोत दशमान परिमाणे खूप जण विद्यार्थ्यांना तुम्ही चौथी पासून साधारणतः शिकायला पाहिजे तर मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो आपल्या पाठ्यपुस्तकांमध्ये आपल्याला काही ठराविकच परिमाणे दिलेली असतात जसं आपल्याकडे मिली असत सेंटी एक नाव आपण ऐकलेलं आहे त्यानंतर आपण मीटर हे नाव ऐकलंय आणि डायरेक्ट किलो हे नाव ऐकलंय तर आपण ह्याचा उपयोग कोणाकोणासाठी करतो तर याचा उपयोग आपण सगळ्यात आधी करतो वस्तुमान दाखवण्यासाठी म्हणजेच मास मास असेल तर आपण ह्याला मिली ग्रॅम म्हणू सेंटी ग्रॅम म्हणू डेसी ग्रॅम म्हणू कुणा इथे ग्रॅम म्हणू मीटर न म्हणता आता इथे ग्रॅम म्हणू डे ग्रॅम हेक्टोग्रॅम किलोग्रॅम हे झालं वस्तुमानासाठी अंतर मोजत असू तर मिलीमीटर सेंटीमीटर डेसी मीटर मीटर डेकामीटर हेक्टोमीटर किलोमीटर धारकता म्हणजे आपण व्हॉल्यूम किंवा आकारमान किंवा कॅपॅसिटी काढत असू तर ह्याला आपण म्हणतो मिली लिटर सेंटी लिटर डेसी लिटर मीटरच्या जागी लिटर डेका लिटर लिटर आणि किलो लिटर तर आपल्याला माहिती आहे जेव्हा आपण वस्तुमान घेतो तेव्हा आपण बेसिक युनिट घेतो ग्रॅम जेव्हा आपण अंतर मोजतो तेव्हा आपण घेतो मीटर आणि ज्या वेळेस धारकता किंवा कॅपॅसिटी मोजतो तेव्हा आपण घेतो बेटा लिटर तर ही तीन महत्वाची दशमान परिमाणे आहेत दशमान का म्हटलेलं आहे दहा हा तिचा पाया आहे आपल्या डेसिमल नंबर सिस्टीम दशांश संख्यांचा हा पाया आहे म्हणून दशमान असं त्याला नाव दिले दश म्हणजे दहा मान म्हणजे त्याचा पाया दहा मानून केलेली परिमाने परिमाण म्हणजे माप परिणामे वाचू नका त्याला परिमाने वाचा दीज आर मेजर्स ओके तर आपण आता याच्यात एक छोटासा खेळ समजून घेऊ आणि एक दोन उदाहरणं पाहू दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे तर पहिल्यांदा क्रम पाठ करून टाका मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो म्हणा सेंटी मीटर डेका हेक्टो किलो या पद्धतीने आपण ह्याची नावं घेणार ना, ओके मग आपल्याला माहिती की ज्या वेळेस असे दहा मिली होतील किती दहा तेव्हा एक सेंटी होतो हे क्लिअर आहे जेव्हा असे दहा सेंटी होतील तेव्हा एक डेसी होतो हे लक्षात ठेवत चला म्हणजे तुमच्या लक्षात येते की दहा मध्ये एक सेंटी आहे आणि दहा सेंटीचा एक डेसी आहे तर डेसी मध्ये सेंटी है दहा आहेत आणि दहा दहा चे दहा मिली आहेत म्हणजे इथे गुणाकार आहे शंभर आहे एकूण तर डेसी मध्ये शंभर आहेत हे पुढे तुम्हाला मी सांगेलच जेव्हा ज़। दहा डेसी होतील तेव्हा एक मीटर होईल जेव्हा दहा मीटर होतील त्यावेळेस एक डेका होईल जेव्हा दहा डेका होतील त्यावेळेस एक हेक्टो होईल जेव्हा दहा हेक्टो होतील त्यावेळेस एक किलो होईल हा क्रम लक्षात ठेवा मी इथे बांध दाखवतो ओके तर या पद्धतीने तुम्हाला जायचंय दहा दहाचे गठ्ठे बांधत हे काम करायचे ओके आता पहा आता या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल मी इथे लिहिले लहानाकडून मोठ्याकडे ओके लहानाकडून मोठ्याकडे आपल्याला जायचंय आणि इकडे मोठ्याकडून लहानाकडे यायचे कारण मिली हा सगळ्यात लहान काय आहे युनिट आहे सगळ्यात लहान परिमाण आहे सगळ्यात मोठं परिमाण कोण आहे किलो आपण जेव्हा लहान्याकडून मोठ्याकडे जातो ना त्यावेळेस मित्रांनो तिथे आपल्याला क्रिया करायची असते भागाकार लक्षात घ्या भागाकार आणि कितीने दहा शंभर हजार या पद्धतीने भागाकार करायचा दहा शंभर हजार एटसेट्रा कारण हे दशमान परिमाण आहे आणि जेव्हा मोठ्याच कन्वर्शन लहान करता मोठ्याकडून लहानकडे येता म्हणजे किलो कडून मिलीकडे येता त्यावेळेस करायचा गुणाकार काय करायचा गुणाकार म्हणजे मल्टिप्लिकेशन करायचंय मल्टिप्लिकेशन करायचंय कितीने तेच दहा शंभर हजार इत्यादी या पद्धतीने फार सोपं आहे आपण फक्त इथे घर मोजत जाऊन काम करू आपण एक उदाहरण पाहूया मी जर तुम्हाला म्हंटल पाच मिलीमध्ये किती डेका असतील आता मिली आहे डेका आहे वस्तुमान असेल तर मिलीग्रॅम म्हणा म्हणजे पाच मिलीग्रॅम म्हणजे किती डेका ग्रॅम मीटर असेल अंतर असेल तर पाच मिलीमीटर म्हणजे किती डेकामीटर आणि जर वस्तुमान धारकता मोजत असाल पाच मिली लिटर म्हणजे किती डेका लिटर हा जो कन्सेप्ट आहे तो आता आपण समजू चला आपल्याला मिलीपासून कुठं जायचंय पर्यंत जायचंय म्हणजे पहा बरं पासून तुम्हाला डेका म्हणजे मोठ्यापासून लहान लहाण्याकडून मोठ्याकडे जायचे की नाही यस लहान्याकडून मोठ्याकडे जायचं असेल तर काय करतो आपण भागाकार कितीने दहा शंभर हजार आता ठरवूया दहा का शंभर का हजार तर मिलीचं घर सोडा आणि पुढे एसी आपल्याला आप डेकाकडे जायचे तर किती घर जावं लागेल बघा मिली पासून सेंटी पर्यंत एक, एक दोन तीन चार घर जावं लागेल म्हणून या पाच ला काय करायचं चार म्हणजे एक वर चार शून्य देऊन भाग द्यायचा दे झालं तुम्ही जर याला उडवलं या ठिकाणी चार घर देऊन तर तुम्हाला हे उत्तर किती सापडतं याच उत्तर सापडत चार दशांश स्थळे मागे जाऊन शून्य पॉईंट शून्य 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 पाच डेका काय केला आपण मिली पासून डेका पर्यंत जायचं होतं लहान्याकडून मोठ्याकडे जायचं होतं तर मिलीपासून डेकापर्यंत किती घर आहेत सेंटीपर्यंत आल्यावर एक घर गेला डेसी ला दोन मीटरला तीन आणि डेकाला चार क्लिअर आहे तर या पद्धतीने तुम्हाला हे लहान्याकडून मोठ्याकडे जाण्याचा कन्सेप्ट लक्षात ठेवायचा आहे आता आपण उलट करून पाहू जर तुम्हाला मी म्हंटल बारा हेक्टो चला घेऊया लिटर मध्ये बारा हेक्टोलीटर मध्ये किती सेंटी लिटर असतील तुम्ही कुठून कुठे येतात एवढंच ये पाहायचंय हा हेक्टो कडून सेंटीकडे कडे येत आहे की नाही पहा बरं म्हणजे तुम्ही वरून खाली येत आहे मोठ्या कडून लहान्याकडे येत आहे तेव्हा काय करणार गुणाकार दहा शंभर हजार आता भाऊ कशाने करायचा तर हेक्टो पासून सेंटी किती घर आहे बघा चला वेगळ्या रंगाने पाहूया क्लिअर होईल तुम्हाला लाल रंग बापू एकापर्यंत एक मीटर दोन डेसी तीन सेंटी चार चार घर तुम्ही खाली आलाय म्हणजे बारावर तुम्हाला चार शून्य लावायचे सरळ सरळ किंवा बाराला तुम्ही दहा हजारने मल्टिप्लाय करणार तर याचं उत्तर किती येईल बारा वर चार शून्य तर एक लाख वीस हजार सेंटी लिटर क्लिअर तर काहीच केलं नाही आपण मोठ्याकडून लहान्याकडे येताना गुणायचं आहे लहान्याकडून मोठ्याकडे जाताना भागायचं आहे कितीने भागायचं आणि कितीने गुणायचं यासाठी काय करणार त्या घरापासून जिथे जायचंय तो किती स्टेप पुढे किंवा मागे आहे वर किंवा खाली आहे वर जात असाल तर भागा आणि खाली येत असाल तर गुणा एवढी सोपी पद्धत आहे फक्त क्रम लक्षात ठेवा मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो मिली सेंटी डेसी मीटर डेका हेक्टो किलो लहान्याकडून मोठ्याकडे जाताना भागाकार मोठ्याकडून लहान्याकडे येताना गुणाकार तर या पद्धतीने तुम्ही वेगवेगळी उदाहरणं घेऊन करून पहा समजलं असेल तर लाईक करा कमेंट बॉक्समध्ये टाका करून पाहताना कुठल्या प्रश्नात अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका आपण पुढच्या व्हिडिओ त्यावर चर्चा करू याची छान प्रॅक्टिस करा यावर तुम्हाला अपूर्णांक आणि दशमान परिमाणे दशांश अपूर्णांक याचे प्रॉब्लेम सोडवता येतात व्यवहारी अपूर्णांकांची उदाहरणं सोडवता येतात ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये इथेच थांबू गुड बाय